नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। मैत्रिणींनो, आमच्या घरातील बाप्पांचे आगमन कसे झाले हे मी तुम्हाला दाखवत आहे। गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्या मंगल मूर्ती मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती। अशा पद्धतीने आपल्या बाप्पांचे आगमन घराजवळ झालेले आहे। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असतो, अशा या विघ्नहर्त्याचे आगमन आज माझ्या घरात झालेले आहे। चला तर आरती ओवाळून बाप्पांना आपण पायावर पाणी घालून घरात घेऊया। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला कमेंट करायलाही अजिबात विसरू नका। आमच्या घरातील डेकोरेशन गणपतीचं मी तुम्हाला दाखवत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या। गणपती आलेल्या आधी गुळ खोबरं त्याच्याजवळ ठेवावं लागतं, कारण गणपतीला गुळ खोबऱ्याचा आधी मान आहे। व त्यानंतर आम्ही गणपती आलेल्या दिवशी गव्हाची खीर याचा प्रसाद करतो। तुमच्याकडे कोणता प्रसाद करतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर आता गणपती बाप्पांना आपण हराळी वगैरे घालून घेऊया आणि गणपती बाप्पांची आरती करून घेऊया। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।